आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचे 12 वाजले आहेत आणि एक महत्त्वाची बातमी आहे. अनलॉक सुरू झालंय पुन्हा एकदा. काही काही नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत आणि हे नियम शिथिल झाल्यानंतर पहिल्याच काही तासांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर जबरदस्त वाहतूक कोंडी पाहायला मिळालं. खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याचं दिसलं आणि काशीमीरा इथे दहिसर टोल नाक्याच्या परिसरात खूप मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आपण ही पुलाच्या वरतून आणि खालतून दोन्ही दृश्य पाहतो आहोत. खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा. खरं तर मुख्यमंत्र्यांनी हळूहळू अनलॉक पुन्हा एकदा सुरू करताना नियमांमध्ये काही गोष्टींची शिथिलता करतो आहोत असं सांगतानाच जनतेला आवाहन केलं होतं, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं, स्वतःची काळजी घेण्याचं. पण या आवाहनाकडे जनतेनं काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, मिलिंद, खरं तर या ट्रॅफिक जामला काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्री काल जेव्हा आकुर्ली स्टेशनवर एक मेट्रो ट्रायल रनचा हिरवा झेंडा दाखवायला आले होते आणि त्यावेळेला त्यांनी जे ट्रॅफिक जाम बघितलं त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की रस्त्यांवरचे ट्रॅफिक जाम बघून मला असं वाटतंय की मी कदाचित असं तर नाही बोलू ना की सगळं खुलं झालंय. मी एक दोनदा लोकांची पण बोललो की मी असं तर नाही बोलू ना इतकं ट्रॅफिक जाम बघितलं, असं मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर आज म्हणजे जिथे मुंबई सारख्या शहरामध्ये थोडी नियमांमध्ये शिथिल झाली आहे दुकानं उघडण्यात वगैरे किंवा राज्यभरामध्ये, तर त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी एकूणच तपासणी पण तितक्या मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. कारण लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण होऊ नये की हा पूर्णपणे अनलॉक आहे. खरं तर ब्रेक द चेन या नियमांतर्गत हळूहळू सगळं ओपन केलं जातं. तिथ्यात बाधितांची संख्या पाहता किंवा या 15 दिवसानंतर होणारी हे पाहता, पण लोकांना याबाबत खूपच गोंधळ आहे. त्यामुळे लोक तर बाहेर पडलेत पण पोलीस मात्र अशा सगळ्या लोकांना परत पाठवत आहेत की जे ज्यांना मुभा नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला बघायला मिळते की दहिसर व्यतिरिक्त इतर मुंबईतले जे एंट्री पॉईंट आहेत तिथे पण काहीशी अशीच परिस्थिती आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं होतं की अनलॉक नसताना, अनलॉक म्हणजे लॉकडाऊन असताना पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडलेत आणि सातत्यानं मागच्या आठवडाभर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खूप मोठ्या प्रमाणात जाम बघायला मिळतो. मग त्याच्या मेट्रोचं पण काम हे त्याला कारणीभूत आहे पण खूप जास्त जाम बघायला मिळतो आणि कधी कधी असं समजून मिळतो की खरंच अनलॉक झालंय का पूर्णपणे. आणि म्हणून आज जे काही ट्रॅफिक जाम बघायला मिळते किंवा वाहतूक कोंडी बघायला मिळते याच्या मागे आणि या पार्श्वभूमीवर या सगळ्या याच्यावर पार्श्वभूमी आहे की मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या वक्तव्याची आणि त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या कडक उपाययोजनांची. मिलिंद, बर. स्वाती, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रामुख्यानं टोलनाक्यांच्या परिसरात की जिथे तपासणी करूनच वाहनांना सोडलं जात आहे. नागपूरला जाऊयात. नागपूरमध्ये आजपासून कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त सर्व दुकानं 7 ते 2 वाजेपर्यंत आता सुरू राहणार आहेत. पण नागपूरमध्ये मॉल बंद असतील. ऑनलाईन होम डिलिव्हरी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असेल तर कृषी साहित्य विक्रीची दुकानं सुद्धा 7 ते 2 वाजेपर्यंत खुली असणार आहेत. शनिवार आणि रविवार नागपुरात पूर्णपणे लॉकडाऊन असेल. नागपुरातल्या सीताबर्डी बाजारपेठेत नागरिकांनी आज निर्बंध काहीसे शिथिल होताच दुकानांच्या वेळा वाढवताच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी घेतलेला आढावा. नागपूरमध्ये आजपासून निर्बंधामध्ये ढील देण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की सकाळला 9 वाजताच्या सुमारास कशाप्रकारे मार्केटमध्ये एक चहलपहल पाहायला मिळते. नेहमी जरी यापेक्षा जास्त गर्दी राहत असली तरी सकाळच्या 9 वाजता ते दृश्य याआधी असे नव्हते. पण 7 ते 2 अशा प्रकारची ढील देण्यात आलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस व्यतिरिक्त जे स्टँड अलोन दुकाने आहेत त्या सर्वांना 7 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत दुकानं उघडे ठेवता येणार आहेत. त्यामुळे साधारण 15 मार्चपासून जी नागपूरमध्ये अनलॉकची प्रक्रिया होती किंवा कडक लॉकडाऊन सातत्याने पुढे पुढे वाढत गेला होता त्यानंतर एक बहुप्रतीक्षित अनलॉकची वाट होती. आणि आपण बघू शकतो की ती अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरू होताच कशाप्रकारे मार्केटमध्ये एक रौनक पाहायला मिळत आहे, चहलपहल पाहायला मिळत आहे आणि ग्राहक देखील सकाळला
इथे खरेदीला येताना दिसत आहे. महत्त्वाचा विषय आहे की नागपूरमध्ये कोरोनाचा जर का आकडा बघाय झाला तर सध्या तो 300 घरामध्ये आहे. पूर्णपणे जरी कोरोना गेला नसला तरी नियंत्रणामध्ये आहे, त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. जर का तुम्ही मोठ्या दुकानाचा विचार करायचा झालं तर मोठ्या दुकानांमध्ये साधारण मागच्या 2.5 महिन्यापासून हे दुकानं बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ त्यांच्या दुकानामध्ये साचलेला होता. इतकंच नाही तर आपण बघू शकतो की बघा कशाप्रकारे नवीन साडी आहे, नवीन साडी धूळ बसल्यामुळे साफ करत आहे. तर एकंदरीत अशा प्रकारचं चित्र हे नागपूरमधल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही आतमध्ये दृश्य बघितलं तर आतमध्ये देखील जे मालक आहे ते कशाप्रकारे इथे दुकानातला आपला माल साफ करत आहे त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. हे इथे बघा बाजूला किती धूळ साचलेलं आहे, म्हणजे 2.5 महिने दुकान बंद राहिल्यानंतर आतमध्ये दुकानाचं काय चित्र असतं हे आपल्याला इथे कल्पना येते. आणि वरून हे कपड्याचं दुकान आहे, त्यामुळे कपड्यावर देखील जो धूळ साचला त्यामुळे सकाळपासून यांचा जो काही स्टाफ आहे तो हा पूर्ण धूळ साफ करण्यासाठी इथे काम करत आहे. यांना विचारूया, सर क्या बताएंगे, किस तरह रहा 2.5 महिना, क्या क्या तकलीफों का सामना करना पड़ा और आज प्रशासन ने जो निर्णय लिया इस निर्णय के बारे में क्या कहेंगे? सर बहुत कठिन परिस्थिति रही है पिछले 2 महीने 2.5 महीने, और ये हर पिछले साल भी जैसा था. लगन का मैरिज जो सीज़न था अप्रैल मई का जो रहता है, इस साल भी वही वैसे ही निकल गया. ये बहुत महत्व का एक सीज़न रहता है एक व्यापार की दृष्टि से, और काफ़ी उसमें तकलीफ सहन करनी पड़ी ऐसा है. अपेक्षा व्यक्त के लिए इन सोबतच ज्या प्रकारे नागपूरमध्ये कोरोना पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर कुठेतरी जे नियम आहे ते नियम देखील शिथिल करण्यात आलेले आहे, त्याचा देखील आदर करावा अशी भावना इथे व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर इकडे पुण्यातल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यात येते. सकाळी 7 ते 2 या वेळेत पुण्यातली सर्व दुकानं खुली राहणार आहेत. तसंच सरकारी कार्यालयांमधली उपस्थितीसुद्धा आता काहीशी वाढवायला परवानगी देण्यात आली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली. पुण्यातील तुळशीबागेच्या इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी. आणि आजपासून तुळशीबागही खुली झाली आहे. काल पुणे महापालिकेने निर्णय घेतले, कोविडचे निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले होते. सकाळी 7 ते 2 सगळ्या प्रकारची दुकानाचे ती सुरू राहतील असे आदेश कालपासून महापालिकेने केले दिले. आणि आज सकाळपासून दुकानं जी आहेत ती उघडायला सुरुवात झाली. तुळशीबागेमध्ये आम्ही आलो आहोत, पुण्यातलं सगळ्यात हॉट फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन ज्याला समजलं जातं खास करून महिलांसाठी किंवा मुलींसाठी, तिथे आम्ही आलो आहे. दुकानं जी आहेत ती दुकानं सगळी सजलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राहक जे आहेत ते सुद्धा काही अंशी दिसायला लागलेले आहेत. तुळशीबागेमध्ये अनेक वेगवेगळ्या दुकानांनी ही तुळशीबाग जी आहे ती सजलेली आहे. कपड्याचे असतील किंवा रोजच्या वापराची अनेक दुकानं जी आहेत ती दुकानं या तुळशीबागेमध्ये आहेत. अत्यंत दाटीवाटीनं असलेली ही दुकानं खरं तर उघडली जातील किंवा नाही किंवा याच्याबाबत महापालिकेकडून काही वेगळा निर्णय येईल का असे अनेक प्रश्न होते. मात्र इतर दुकानांप्रमाणे सरसकट तुळशीबाग उघडायला परवानगी जी आहे महापालिकेकडून ती देण्यात आलेली या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि तुरळक ग्राहक जे आहेत ते सुद्धा आलेत. रोजच्या गरजेच्या वस्तू गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्यांना खरेदी करता आलेलं नव्हतं असे ग्राहक जे आहेत तेही तुळशीबागेमध्ये येताना पाहायला मिळतात. काही दुकानं जी आहेत ती अजून लावली जातात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणेकरांचं आवडतं हॉट फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन जे आहे ते खुलं झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अनेक ग्राहक किंवा महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या खरेदीसाठी तुळशीबागेत येताना आपल्याला पाहायला मिळतात. ही तुळशीबाग जी आहे ती अत्यंत गरजेच्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्यांच्या खरेदीसाठी ओळखली जाते आणि आता ती खुली झाली आहे. ग्राहक जे आहेत ते तुळशीबागेत येताना पाहायला मिळतात आपल्याला. 2 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती कितपत योग्य आहे हा प्रश्न जो आहे तो याही व्यापाऱ्यांना आहे. याचं कारण व्यवसायासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो, मात्र तरीसुद्धा जो वेळ मिळाला आहे त्यात दुकानं उघडून ग्राहकांची वाट जी आहे ती व्यावसायिक पाहताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांचा हा विशेष रिपोर्ट. तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवा आणि दुकानं सकाळी 7 ते 2 या वेळेत खुली राहणार आहेत. शनिवारी आणि रविवारी मात्र संपूर्ण लॉकडाऊन असेल.
हॉटेलसाठी होम डिलिव्हरीला परवानगी आहे. नागरिकांना दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यासाठी सुद्धा अमरावतीत मनाई करण्यात आली. त्यामुळे एकीकडे अनलॉक करत असतानाच नियमांमध्ये काही ठिकाणी शिथिलता देण्यात येत असतानाच शनिवार रविवारचा मात्र पूर्ण लॉकडाऊन हा अमरावतीमध्ये असणार आहे. अन्यथा सगळेच्या सगळे दिवस जर का दुकानांना अधिक वेळेकरता परवानगी दिली तर नागरिक जास्त खरेदी करू शकतात. किमान हे आठवड्याचे 2 दिवस तरी ताण काहीसा कमी राहू शकतो. त्यामुळे अमरावतीसाठी एक महत्त्वाचा निर्णय. इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट 15% जास्त आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कायम ठेवण्यात आले. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडण्यासाठीच परवानगी आहे. कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये मात्र काहीशी गर्दी पाहायला मिळते. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधले निर्बंध बऱ्यापैकी हटवण्यात आलेले आहेत, मात्र दक्षिण महाराष्ट्रातलं चित्र अजूनही वेगळं आहे. कारण कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यातला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो जवळपास 15% पुढे आहे. आणि म्हणूनच तिन्ही जिल्ह्यांमध्ये अजून म्हणावी तशी सवलत देण्यात आलेली नाही. आणि मी सध्या दाखवतो आहे कोल्हापूर शहरातलं हे सकाळचं चित्र. लक्ष्मीपुरी भागामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी पाहायला मिळते. कारण सकाळी 7 ते 11 पर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. समोर आपण पाहतोय गाड्या घेऊन लोक आलेले आहेत. फळ मार्केट असेल, भाजीचं मार्केट असेल, त्या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी ही गर्दी पाहायला मिळते. खरं तर कोल्हापूरकर मास्क वापरत आहेत, मात्र गर्दी टाळणं अजूनही गरजेचं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये सवलत देण्यात आलेली आहे, मात्र सातारा जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर येत्या 15 जूनपर्यंत आहे तसेच निर्बंध. म्हणजे ज्यावेळा 31 मेपूर्वी जे निर्बंध होते तेच निर्बंध पुन्हा आहे तसे ठेवण्यात आले आहेत. रस्त्यांवर पोलीस देखील तैनात आहेत, पण अनेक जण अजूनही कामं नसताना फिरतानाचं चित्र पाहायला मिळतं. लक्ष्मीपुरीतली ही वर्दळ आपण पाहू शकतो. खरं तर शहरातले काही सिग्नल्स जे आहेत ते देखील तब्बल 2 महिन्यांनंतर करायना सुरू करण्यात आलेले आहेत. आणि ही गर्दी टाळणं कोल्हापूरकरांनी अजूनही गरजेचं आहे. जी रुग्णांची संख्या आहे साधारणतः सरासरी आता पाहायला गेलं तर 24 तासांमध्ये 1800 ते 1900 पर्यंत रुग्ण जे आहेत ते सापडत आहेत. ग्रामीण भागामध्ये कडकडीत लॉकडाऊन आहे. अनेक ठिकाणी आठवडी बाजार असतील ते बंद करण्यात आले आहेत. पण सकाळी 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवेमधली दुकानं उघडायला परवानगी देण्यात आली आहे. हातगाडे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची जी दुकानं आहेत त्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. आणि म्हणूनच खरेदीसाठी अशी ही गर्दी उसळणारं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. ही गर्दी नक्कीच कमी झाली पाहिजेत. कारण पुण्या मुंबईच्या मानानं कोल्हापूरमधली रुग्णसंख्या सुरुवातीला कमी होती, पण नंतर पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांना देखील कोल्हापूरकरांनी मागं टाकलं. आणि आता जे निर्बंध आहेत ते 15 तारखेपर्यंत सगळे असणार आहेत, पण 7 ते 11 या वेळेमध्ये इतकी जी गर्दी होती ही गर्दी जी आहे ही नक्कीच कोल्हापूर शहरासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी धोकादायक आहे, हे मात्र नक्की. संदीप राजगोळकर, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर. वळूयात पुढच्या बातमीकडे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मुक्ताईनगर इथं झालाय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याचं कळतं. पीक विम्याच्या बद्दल त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस हे सध्या मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथल्या अवकाळीमुळे झालेलं विविध प्रकारचं नुकसान त्याची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथे पोहोचलेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा हा पहिलाच जळगाव दौरा आहे देवेंद्र फडणवीस यांचा. नेमकं काय झालं मुक्ताईनगरमधल्या परिवर्तन चौकात शिवसेना कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये? इम्तियाज प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले. इम्तियाज, काय झालं नेमकं इथे? विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. ते आज मुक्ताईनगर इथे ते नुकसान खेडीचं झालेलं आहे ते पाणी करण्यासाठी ते आज इथे निघालेले आहे. ते त्याच शिवसेनेचे कार्यकर्ता यांनी त्यांचा ताफा रोखून त्यांना सांगितलं की गेले 40 वर्षापासून इथे जे आमदार होते भाजपचे त्यांनी काही विकास काम केलेले नाही. आमचे इथले जे आमदार चंद्रकांत पाटील हे 8 महिने झाले त्यांनी मुक्ताईनगरचं
ग्रामीण रुग्णालय असो की मुक्ताईनगर असो याचा काया पलट केला असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी. सर इम्तियाज तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ऍप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्स. नेटमेट्स इंडियाची आपली फार्मसी. हे काल फॉर ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्या छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम स्टे सेफ जस्ट वीट इट. नको ना जाऊस प्लीज. मी तुझ्याशिवाय आता माझ्या आयुष्याचा विचारच नाही करू शकत. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुझ्यासारखा एखादा मुलगा माझ्या आयुष्यात येईल. माझ्यासारख्या साध्या मुलीची राजकन्या केली आहेस तू. काय म्हणायचं नक्की. माझं तुझ्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे. आज रात्री 8 वाजता झी मराठीवर. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरिया सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. घरात फॅमिलीची डिमांड आणि ऑफिस मध्ये कामाची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेळ कुठे मिळतो. मिळतोय कारण माझ्या मागे आहे SMC. SMC मनी वाईज बी वाईज. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रिजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन शाईन भरपूर जर्म्स करतो दूर. अंडरवेट राहाल तर रोगांशी कसे लढाल. कारण इम्युनिटी चांगली असण्यासाठी योग्य वजनाची सुद्धा गरज असते. ते देते एंड्युरामास. वजन वाढवा स्वस्त रहा मस्त दिसा. अगं आता हे हार्पिक कशाला. आपला विकी आजारी पडला. 5 दिवस स्कूल मध्येही गेलो नव्हतो आणि त्याच्यावर डॉक्टर आणि औषधाचा देखील खूप खर्च झाला. का? कारण की साबण पाणी करतं फक्त वरची स्वच्छता, परंतु घट्ट निळा हार्पिक मारत 99.9% आजार करणारे जंतू, दूर करते कठीण डाग आणि बनवतं टॉयलेटला चकचकीत शानदार. 38 हार्पिक आपल्या कुटुंबाला देते टॉयलेटच्या कीटाणूंपासून सुरक्षा. घुटना, कंधा या कमर, चाहे जैसा हो दर्द, डॉक्टर ऑर्थो आपको देता है दर्द से पूरी आजादी. एक भरपूर जिंदगी. व्हॉट्सअप वर नकार कळवूया. आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर. प्रेशर दूर करा. marathishaadi.com वर या. आजच रजिस्टर करा. हराएंगे दोहराएंगे मुश्किल बड़ी दुगना. अच्छी आदतों को अपनाएंगे, वैक्सीन लगवाएंगे, मिलके हराएंगे. डेटॉल द्वारा जनहित में जारी. वेळ आहे खराब सबही सोडू नका. मास्क वापरा अंतर राखा. दर पळून जाईल कोरोना. सोबत तुमच्या आहोत सदा. मनाशी जिरेल मनाचे बंधन. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त News 18 लोकमत वर. प्रायोजक रीच ऑफ एक्स पॉवर. ज्यावेळेस थंड गरम पदार्थ आपण खातो जसं आईस्क्रीम गरम चहा, त्यामुळे दातांमध्ये एक तीव्र सणक जाते आणि ते आपण सेन्सिटिव्ह म्हणू शकतो. अशी आपोआप तर जाणार नाही. ते सेन्सोडाईन टूथपेस्टचा वापर केल्याने तुम्हाला सेन्सिटिव्ह पासून लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळू शकते. लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो सेन्सोडाईन वापरल्यामुळे. ते त्यांचे आवडते थंड गरम पदार्थ परत खाऊ पिऊ शकतात. पण सेन्सोडाईन वापरायचा सल्ला देतो, खूप फायदा होऊ शकतो. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्स वर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट.
नवीन संतूर हैंड वॉश प्रत्येक स्पर्शा मध्ये कोमलता। किचन और वार्डरोब के लिए अच्छे क्वालिटी का हिंज देना। ये लो हैटिक का नया ऑनसेस हिंज। ऐसा क्या खास है इसमें? ये देखो सॉफ्ट क्लोजिंग टेक्नोलॉजी और 3 साल की एंटी रश वारंटी है। फिर तो काफी महंगा होगा। सिर्फ 342 rupees पर पैर। ये वाला रखो मुझे भी ऑनसेस हिंज ही दो। जर्मन क्वालिटी यू कैन ट्रस्ट। जबरदस्त गर्मी वरून घाम आणि जर्म्स। इंटेन्स गर्मीसाठी आहे नवीन डेटॉल इंटेन्स कूल। यामध्ये आहे डबल मेंथॉल जो देतो आयसी कूलिंग आणि हा वाचवतो दुर्गंध पसरवणाऱ्या जर्म्स पासूनही। होऊन जा एक्स्ट्रा कूल आणि जर्म्स नजा विसरून। इंटरनॅशनल सनी सनफ्लॉवर ऑइल मध्ये आहेत व्हिटॅमिन्स जे देतात व्हिटॅमिन ए डी आणि ई चं आवश्यक पोषण आणि बनवतात आपल्या प्रियजनांना आतून टाफ। इंटरनॅशनल सनी सनफ्लॉवर ऑइल नवीन डेटॉल डिसइन्फेक्टन स्प्रे। घरातील ज्या वस्तूंवरून जर्म्स काढून टाकणं होतं अवघड आता त्यांना डिसइन्फेक्ट करणं झालं सोपं। आणि आता हे प्रमाणित आहे की डेटॉल COVID-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे। आता सुरक्षितता राहील जर्म्स नाही। डेटॉल बी 100% शुअर। ऐश्वर्या चांगली मुलगी पण माझ्या बायकोची जागा आम्ही तिला कधीही देऊ शकणार नाही। जरा रागीट आहे पण मन लय मोठं आहे त्यांचं। अशा माणसाशी जुळवून घेणं जमल ना तुला आयुष्य? येडी बाबा बांधले जाणार बंधन नव्या नात्याचे जुळणार का नाते हे मनाशी मनाचे तू सौभाग्यवती हो। विवाह सप्ताह 1 जून पासून संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर। अक्षय 2 जुने बाथरूम हे करिया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराउंडर ने महाग डिटर्जंट ने घासलं तरीही हा डाग पिवळेपणा आणि जर्म्स। हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ। हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि COVID-19 च्या कोरोना व्हायरसलाही। तुमच्या बाथरूमचा ऑलराउंडर हार्पिक बाथरूम क्लीनर। नवीन बाथरूम मुबारक हो। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमी आहे कोल्हापुरातली। कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये काल अतिशय मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये तर ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। 35 मिनिटं इथे पाऊस पडत होता आणि जी नोंद झाली त्यानुसार अवघ्या 35 मिनिटात 88 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। कोल्हापुरातल्या या मुसळधार पावसाचा फटका पोलीस स्थानकाला बसला, काही भागातल्या नागरिकांना बसला। कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या बाहेर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। आपण ही दृश्य पाहतोय, अतिशय जबरदस्त ही दृश्य आहेत। आषाढात पडावा एवढा तुफानी पाऊस कोल्हापूरच्या काही भागात झालाय। प्रामुख्यानं कुरुंदवाडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आणि अवघ्या अर्ध्या तासात 88 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। नागरिकांना तर पावसाचा जोर पाहून ढगफुटी झाले की काय असं वाटू लागलं होतं। या भागात पाऊस होतो पण इतक्या कमी कालावधीमध्ये झालेला इतका जास्त पाऊस हा निश्चितच अचंबित करणारा आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।